दुर्घटना घडली चालू या दरम्यान राज्याचं अधिवेशन देखील चालू होत मदत कार्याच्या बातम्या चालू होत्या मात्र याच दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे रेनकोट घालून प्रत्यक्ष फील्डवरून आदेश देतानाचे फोटो व्हायरल झाले स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिवसभर दुर्घटनेच्या ठिकाणावरती ठाण मांडून बसले होते त्यांचे वेगवेगळे व्हिडिओज वेग आणि फोटोज हे सोशल मीडियावर व्हायरलही झाले आणि त्यानंतर विचारला जाऊ लागला तो एकनाथ शिंदेंच्या पब्लिसिटी स्टंटचा प्रश्न एकनाथ शिंदे पब्लिसिटी करतायत अशा दुर्घटनेच्या ठिकाणी जाऊन एकनाथ शिंदेनी प्रशासनावरती ताण निर्माण केला स्पॉटवरती मुख्यमंत्री गेल्याने काय विशेष फरक पडला अशी टीका विरोधकांकडून केली के जात होती पण खरंच असं आहे का मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा हा पब्लिसिटी स्टंट होता की आणखी काही पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू या प्रश्नाचं उत्तर पाहण्यासाठी आपल्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी नेमकं काय केलं ते पाहावं लागतं इर्षाळगडची दुर्घटना रात्री साधारण अकरा वाजण्याच्या सुमारास घडल्याचं सांगण्यात येतं त्यानंतर तासाभरात स्थानिक प्रशासनाला या दुर्घटनेची माहिती मिळाली आणि तिथनं माहिती ही वर्ष अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आली मात्र अधिक खोलात माहिती घेतल्यानंतर समजतं की या दुर्घटनेची माहिती जिल्हा प्रशासनाला समजण्याच्या आधीच ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेपर्यंत पोहोचली होती आणि तिथूनच खऱ्या अर्थाने चक्र फिरायला सुरुवात झाली रात्री साडेबारा ते एकच्या सुमारास खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून वेगवेगळ्या वेग विभागांना फोन जात होते सुरुवातीला हा फोन गेला तो रायगडचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांना प्रत्यक्ष घटनास्थळावर जाण्याचे आदेश त्यांना देण्यात आले शिवाय वेगवेगळ्या वेग वेग वे रेस्क्यू टीमसोबत घेऊन जाण्यास सुद्धा सांगण्यात आलं असाच एक फोन रात्री सव्वा अकराच्या सुमारास मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यक कक्षाचे मंगेश चिवटे यांना देखील झाला मंगेश चिवटे यांच्यासोबत बोलबुडू मार्फत संपर्क करण्यात आला तेव्हा त्यांनी अशी माहिती दिली की एकनाथ शिंदे यांच्या मार्फत एन डी आर एफच्या धर्तीवरती ठाणे महानगरपालिकेची स्वतःची टीडीआरएफची रेस्क्यू टीम आहे ठाणे महानगरपालिकेमार्फत जरी ही यंत्रणा उभी करण्यात आली असली तरी ही टीम चिपळूणच्या पुरापासून ते तळीयेच्या दुर्घटनेपर्यंत सर्वत्र धावून जाते त्या रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मला फोन करून या टीमसोबत कोऑर्डिनेशन करत टीमला ईर्षागडला पोहोचण्याची सूचना दिली होती त्याप्रमाणे ठाणे आयुक्तांसोबत संपर्क करत टीडीआरएफ ची टीमला इर्षागडला पोहोचण्याचे आदेश देण्यात आले ही टीम तेव्हा महाडमध्ये एक रेस्क्यू ऑपरेशन राबवत होती तिथे ती तीस जणांचा जीव वाचून ही टीम इर्षागडला पोहोचली मी देखील पहाटेच दुर्घटनेच्या ठिकाणी पोहोचलो होतो थोडक्यात काय तर एकनाथ शिंदे यांच्या मार्फतच संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री प्रशासन यांना मध्यरात्री संपर्क करण्यात आला अशी माहिती मिळते त्यानंतर सकाळी साडेसातच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः दुर्घटनास्थळी पोहोचले प्रशासनातल्या एका व्यक्तीने नाव न सांगण्याच्या अटीवर अशी माहिती दिली की जेव्हा मुख्यमंत्र्यांचा ताफा वर्षावरून निघाला होता तेव्हाच एनडीआरएफ मधल्या एका जवानाचा मृत्यू झाल्याची माहिती ही त्यांना मिळाली होती गडावरती चढत असताना हृदयविकाराचा झटका आल्याने त्या जवानाचा मृत्यू झाला होता त्यानंतर मुख्यमंत्री हे इर्षा गडाच्या पायथ्याला पोहोचले इथनं जवळपास तास दीड तासाचा प्रवास करून पायवाटेने ईर्षावाडीला जावं लागतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तास दीड तास, तास चालत ईर्षावाडीमध्ये पोहोचले त्यांच्यामुळे रेस्क्यू टीमसह प्रशासनाला सुद्धा हुरूप आला घटनास्थळावर असणाऱ्या पत्रकारांनी माहिती देताना असं सांगितलं की जर मुख्यमंत्री स्वतः आले नसते तर लोकांचा कॉन्फिडन्स गेला असता एकतर या वाडीवर जाण्यासाठी चार चाकीचा रस्ता नाहीये दीड एक तासाचा प्रवास हा चालतच करावा लागतो त्यामुळे ज्यांचे नातेवाईक ढिगाऱ्याखाली अडकलेले आहेत ते प्रचंड आक्रोश करत होते स्पॉटवर कोणत्याही परिस्थितीत जेसीबी पोकलॅन यांसारखी अवजड वाहनं पोहोचवणं अशक्य होतं त्यामुळे प्रशासनावर सुद्धा अगदी मोठं प्रेशर आलं होतं मात्र खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तिथं पाहून अनेकांना हुरूप आला आणि तिथल्या तिथं आदेश मिळत गेल्यानं पुढची सगळी यंत्रणा योग्य काळात हळदू लागली दिवसभर ईर्षा वाडीत ठाण मांडून बसलेले मुख्यमंत्री संध्याकाळच्या सुमारास वाडीतनं पायथ्याला आले आणि इथं प्रशासनाला आदेश दिले आणि त्यानंतर रात्री उशिरा आपल्या टीमला आदेश देऊन ते मार्गस्थ झाले आता हा झाला सगळा घटनाक्रम पण यानंतर विचारला जाणारा प्रश्न आहे तो म्हणजे पब्लिसिटी स्टंट आहे का तर यासाठी मुख्यमंत्री नसताना सुद्धा एकनाथ शिंदे अशा घटनांच्या वेळी कसे रिॲक्ट होत होते ते सुद्धा पाहावं लागतं त्यासाठी अगदी मागच्या दोन वर्षातलं उदाहरण आपल्याला पाहता येईल ते तळीये दुर्घटनेचं तळियेची दुर्घटना झाली तेव्हा एकनाथ शिंदे राज्याचे नगर विकास मंत्री होते तळियेच्या दुर्घटनेची माहिती मिळताच त्याच रात्री एकनाथ शिंदे तळीला पोहोचले होते या दरम्यान महाडमध्ये सुद्धा पूर आला होता या पुरामध्ये बिल्डिंग कोसळून अनेकांचा मृत्यू झाला होता त्या ठिकाणी सुद्धा एकनाथ शिंदे स्वतः पोहोचलेले अनाथ झालेली दोन मुलं पाहताच एकनाथ शिंदेनी जागच्या जागी या मुलांना दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आणि दोन्ही लहान मुलांच्या नावावरती प्रत्येकी दहा दहा लाखांची एफ करत संपूर्ण शिक्षणाचा खर्च त्यांनी उचललेला आता सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यांनी इर्षागड दुर्घटनेतील एकोणीस मुलांचं पालकत्व स्वीकारत त्यांच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च उचलण्याचा निर्णय घेतलाय यापूर्वीचही एक उदाहरण सांगता येतं ते म्हणजे महालक्ष्मी एक्सप्रेसचं सत्तावीस जुलै दोन हजार एकोणीस रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईहून कोल्हापूरला जाणारी महालक्ष्मी एक्सप्रेस वांगणी दरम्यान अडकली होती पावसामुळे हे एक्सप्रेस सुमारे बारा तासांपेक्षा अधिक काळ थांबूनच होती अशातच पाणीही वाढायला लागलं यावेळी सुद्धा एकनाथ शिंदे स्वतः तिथे धावून गेलेले महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये सुमारे एक एक अधिक प्रवासी होते वर्ण पावसाचा जोर वाढत होता आणि रेल्वे जागची हलत नव्हती मग अशावेळी एनडीआरएफच्या जवानांसह बोटीने एकनाथ शिंदे घटनास्थळी पोहोचले तिथनं या प्रवाशांना रेस्क्यू करण्यात आलेलं पाण्यापासून नाश्ता जेवण तसेच मंगल कार्यालयात राहण्याची सोय करण्याची जबाबदारी तेव्हा एकनाथ शिंदेनी घेतली होती याच काळात मुरबाड मारळ वरप कांबा अशा ठिकाणी पावसाने हाहाकार माजला होता या संपूर्ण भागात पाणी ओसरत नाही तोपर्यंत एकनाथ शिंदे त्या ठिकाणी तळ ठोकून होते यासोबतच चिपळूणचा सा महापूर सांगली कोल्हापूरचा सा महापूर केरळचा महापूर अशा सगळ्या घटनांमध्ये एकनाथ शिंदे जातीने हजर असल्याचं दिसतं एकनाथ शिंदेच्या कामाचा अंदाज असणारे लोक शिंदेबाबत बोलताना सांगतात की एका दुर्घटनेमध्ये स्वतःची दोन मुलं गमावल्यामुळं एकनाथ शिंदेच्या कामाची ती शैलीच राहिलेली आहे कुठेही नैसर्गिक दुर्घटना घडली अथवा लोकांचे जीव अडचणीत आले तर एकनाथ शिंदे अशा ठिकाणी स्वतः ठाण मांडून राहतात आणि काम करत असतात आता पूर्वीची अनेक उदाहरणं पाहिली तर लक्षात येतं की मुख्यमंत्री झाल्यानंतरच एकनाथ शिंदे अशा प्रकारची कामं करत नाहीयेत तर ते पूर्वीपासूनच अशा कामासाठीच ओळखले जातात यापूर्वी उद्धव ठाकरेंनी सुद्धा मातोश्रीवरती बोलवून एकनाथ शिंदेंच्या अशा कामाचं कौतुक केल्याचं दिसतं तसे अनेक पुरावे सुद्धा समाज माध्यमांमध्ये उपलब्ध आहेत असो तर राहता राहिला प्रश्न मुख्यमंत्री पदावर असणाऱ्या व्यक्तीने अशा प्रकारे दुर्घटनास्थळावरती जाऊन प्रशासनाला ताण देणं योग्य आहे का या टीकेसंदर्भातला तर ही टीका कोणत्या बाजूने होतीये हे देखील पाहणं महत्वाचं आहे जर विरोधी पक्ष किंवा कार्यकर्ते म्हणून टीका होत असेल तर शरद पवारांनी स्वतः किल्लारीत तळ ठोकून केलेल्या कामांचे दाखले आजही दिले जातात शरद पवार असोत किंवा एकनाथ शिंदे कोणत्याही नेत्याने अशा दुर्घटनास्थळावर जाण्याचं टाळावं असं म्हटलं जात असेल तर मात्र या गोष्टींवरती अनेकदा चर्चा झाल्याचं चा दिसतं महत्वाचं म्हणजे अशा ठिकाणी एखादा नेता जर जात असेल तर तिथे संबंधित लोकप्रतिनिधी जाऊन भेट देऊन येतो आणि प्रशासनाचं काम गतीने कसे होईल याची काळजी घेतो यावरतीच अनेक गोष्टी तपासता येतात आता निष्कर्षावरच बोलायचं झालं तर पी आरच्या जमान्यात एकनाथ शिंदेनी स्टंट केला अशी टीका झाली तरी देखील एकनाथ शिंदेंच्या कामाची पद्धत ही आधीपासूनच अशीच राहिलेली आहे आणि मुख्यमंत्री पदावर नसताना सुद्धा शिंदेंनी बऱ्याचदा दुर्घटनांमध्ये व्यक्तिशा जाऊन काम करण्यावरती भर दिलेला आहे हाच इतिहास आहे आणि ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येत नाही त्यामुळेच पक्ष आणि विचारसरणी या पलीकडे जाऊन चांगल्या कामाकडे आपल्याला पाहावं लागतं तुम्हाला एकनाथ शिंदेच्या या कामांबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबुडीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका